शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात देशमुख बोलत होते. प्रारंभी देशमुख यांच्या हस्ते भुजबळ यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्वश्री मुन्ना शेठ चमडेवाला, फिरोज शफी खान, बाळासाहेब भंडारी, अनिल परदेशी, श्याम वाघसकर, एम आय शेख, मुकुल देशमुख, अभिजित कांबळे, नरेंद्र भिंगारदिवे, श्रीमती रजनी ताठे, राजेश सटाणकर, राजेश बाठिया आदि उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील नेत्यांना काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी व्यापक भूमिका घ्यावी लागेल. हा गटाचा तो त्या गटाचा असा विचार न करता सर्वांना बरोबर घेऊन पक्षविस्तार करावा लागेल. राज्य पातळीवर प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य प्रभारी एच के पाटील यांच्या मार्गदर्शनाने पक्षविस्ताराचे आणि पक्षापासून दुरावलेल्यांना एकत्र करण्याचं काम सुरू आहे. येत्या शनिवारी माजी मंत्री आमदार डॉक्टर सुनील देशमुख हे पक्षात प्रवेश करणार आहेत. जिल्ह्यातीलही अशा दुरावलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून या संदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी आमदार एच के पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत, असं ते म्हणाले. यावेळी बोलताना शहर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी म्हणाले, सध्या मी आणि माझ्या भोवतीची चार माणसे अशा भ्रमात काही मंडळी पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतात. सांगायची गरज नाही, सांगायची गरज कोणाला असती? मी एमबीए झालोय आणि मी आयएसची परीक्षा दिली आणि हे कोणाला गरज असती? लोकांच्या जाऊन ओळख करायची ज्याला गरज त्याला असते. त्यामुळे तुम्हाला आम्हाला गरज नाही, कारण आपण काय 30-35 वर्ष साधी गोष्टी सांगतो. माझ्या 5-10 वर्षापूर्वी तिथं 500 नर्सरी केलं होतं आणि तिथे अधिकारी आलं की इथून बंदून घेतले. तुम्ही सांगितलं माझं परिचय नाही, हा होतं माझ्या सगळं चॅन्स सांगितलं होतं. म्हटलं साहेब तुम्ही आतापर्यंत एमएलसी व्हायला पाहिजे होते, पोलीस अधिकारी ओळखत नव्हत्या. कसं काय तेवढं मी नगर जिल्ह्यात होतो तेव्हापासून पाहतो सगळं आयुष्य. तुम्ही काँग्रेस सेट करा म्हणजे तुम्ही हे म्हणले याच्यातच मला आमदार ओळख महत्वाची आहे. त्यामुळे चिंता करू नका, परिस्थिती बदलत असते. आणि मग अशी राजेश म्हटले की कधी कधी असं वाटायचं की पक्ष सोडून द्यावा. ही प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ही वेळ येते. काही दिवसापूर्वी ही जे आज जिल्ह्याचे नेते झाले काँग्रेसचे त्यांच्याही मनात आली होती. लक्ष द्या, मी काय म्हणतो, मागच्या बैठकीत मी हे सांगितलं होतं की जे आपलं आज अध्यक्षपदावर आहेत ते उद्या जातील नाही. ते वर्षांच्या दृष्टीने बोललो होतो, महिन्याभरात ते घडले. बरं, आणि तुम्ही देणे घेण्याचे जे म्हटले की आता हे म्हणतील आम्हाला हे देऊ ते देऊ, अहो ज्या वेळेला सर्वोच्च पद होतं त्यावेळेला काही देण्याची लागत नाही झाली. तर आता काही देणार प्रदेशाध्यक्ष सर्वोच्च त्यांनी ठरवलं की एकशे आता काय आता म्हणजे तुम्हाला फक्त नांदेड व्हायचं का? तर तो सोडून द्या विषय. मी आणि तुम्ही दुसरा एक मुद्दा फार परफेक्ट मांडला की तुम्ही असं वाटून देऊ नका नायकराव की कुठं तुम्हाला किंवा तुम्ही करू शकत नाही. आणि खरं आहे की माझ्या मनामध्ये त्याच्या इतक्या वेदना आहेत की खरं तर परिस्थिती इतकी अवघड आली होती मधल्या काळात. तुम्ही लक्षात घ्या की ज्या माणसाशी माझा तसा संघर्ष झाला, ज्या माणसाला मी आवडत नाही जसं तुम्ही त्यांना आवडत नाही तसं, त्या कार्यकारिणीत मी 2 वर्ष जनरल सेक्रेटरी राहिलो हेच मोठं काम होतं. तिथं दुसरा कोणी असेल तर मला काढून टाकण्यासाठी मी काय करू शकतो? आज परिस्थिती बदलली चिंता करायचं कारण नाही. मी मध्ये कोणाच्या फोनात त्यांना म्हटलं आता काळजी करू नका, काही दिवसात सगळे होतं. नाना पटोलेंसारखा तुमची त्यांची किती भेट झाली मला माहीत नाही, झाली असेल तर मला त्यांच्या स्वभावाचा अंदाज येईल की आपण जे सगळं भोगतोय ते सगळं त्या माणसाने पण भोगलंय. शहरात पक्ष वाढवण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी 20-25 वर्ष कार्य केलं त्यांना दूर करण्याचे आणि त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम सध्या सुरू आहे. देशमुख यांनी याबाबतची वस्तुस्थिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापर्यंत पोहोचवावी. सध्या राज्यातील सरकार आणि संघटनेतील महत्वाची पदं जिल्ह्यातील नेत्यांकडे आहेत, मात्र शहर काँग्रेसचे आणि जिल्हा काँग्रेसचे कार्यालय अस्तित्वात नाहीये. ही दुर्दैवाची बाब आहे. सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब भुजबळ म्हणाले, मी पदावर नसतानाही आपण माझा सत्कार करून माझ्यावर प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी आभारी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं शहरात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहणार आहे. सूत्रसंचालन श्याम वाघसकर यांनी केलं तर आभार अभिजित कांबळे यांनी मानले. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.